लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत. त्या अनुषंगाने परभणीमध्ये अतिथी हॉटेल सभागृहामध्ये 17 एप्रिल रोजी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब धोरटले यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली असून या पत्रकार परिषदेमध्ये यशवंत सेनेच्या महायुतीचे उमेदवार लोकसभेचे असणारे महादेव जानकर यांना जाहीर पाठिंबा घोषित केला आणि राज्यातून एकमेव धनगर समाजाचे उमेदवार जानकर आहेत. त्यामुळे राष्ट्रीय नेते बाळासाहेब धोरटले यांनी हा जाहीर पाठिंबा केला आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांडगे पाटील, राष्ट्रीय संघटक इंजिनियर गोविंद नरवटे, प्रदेश उपाध्यक्ष समाधान पाटील, इंजिनियर बाबासाहेब भोसले, दिलीप गर्दे आणि इतरही मान्यवर यावेळी उपस्थित होते. या राज्यामध्ये 48 लोकसभांपैकी फक्त एकमेव जागा जी राष्ट्रीय समाज पक्षाला सोडली आणि ती जागा माननीय माधवजी जानकर साहेब लढत आहेत, स्वतः लढत आहेत. एकमेव धनगरांचा उमेदवार अधिकृत पक्षातून उभा राहतो आणि तो निवडून आला पाहिजे. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती सभागृहामध्ये संसद भवनामध्ये त्यांनी आवाज उठवला पाहिजे. यासाठी धनगर समाजाच्या प्रश्नावर लढणारी यशवंत सेना यशवंत सेना हे आम्ही आज काल आमची कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आज जानकर साहेबांना आम्ही सगळ्यांनी आज एकमेकांना पाठिंबा दिलेला की आम्ही सगळ्यांनी काल कोर कमिटीची बैठक झाली, जानकर साहेबांना पाठिंबा देण्याचा आमचा सगळ्यांचा निर्णय झाला आणि परत आता आम्ही सूर्यदादाशी चर्चा करून आम्ही दादाला सोबत देण्याचा प्रयत्न